शासनाच्या कर्जमाफीमध्ये पॉली हाऊस, शेडनेट, शेती उपकरण, शेती अवजारे, पशुपालन, शेळीपालन, मधमाशी पालन यांचा समावेश करण्यात यावा. याशिवाय महिलांवरील अत्याचारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गुन्हेगारांवर धाक बसण्याऐवजी महाआघाडीचे सरकार मंत्री सत्कार करण्यात मग्न असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे गुन्हेगारीवरचा धाक उरला नाही. हिंगणघाट प्रकरण, सीड हल्ला, अल्पवयीन मुलींवर अत्याचार, बलात्कार, महिलांना जाळून टाकणं अशा प्रकारात वाढ झाल्याने महिला सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मायक्रो फायनान्स कंपन्यांची कर्ज घेतलेल्या महिलांच्या संदर्भात शासनाने अद्याप कोणताच निर्णय घेतला नाही. शहराबरोबरच ग्रामीण भागात वितरित झालेली मायक्रो फायनान्सची कर्जे माफ करण्यात यावी आदी मागण्यांसाठी मंगळवारी तालुका भारतीय जनता पार्टीच्या शिरोळ तहसील कार्यालयावर एक दिवसाचं धरणे आंदोलन करण्यात आलं. भाजपाचे तालुका नेते अनिलराव यादव, तालुका अध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी दुपारपर्यंत धरणे आंदोलन केलं. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा आरोपही या ठिकाणी करण्यात आला आहे. निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करणार असल्याचं आश्वासन दिलं होतं. महाआघाडीची कर्जे माफी योजना फसवी आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे नसून शेतकऱ्यांना मातीत घालणार सरकार आहे असा आरोप यावेळी करण्यात आला. महाआघाडी सरकारच्या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अवकाळी ग्रस्तांना हेक्टरी 25,000 आणि फळबागांसाठी हेक्टरी 50,000 मदतीची घोषणा केली होती, परंतु सत्यात काहीच आलंच नसल्याचं या ठिकाणी नमूद केलं आहे. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.